मग तूच बंधू तूच खारे तूच त्राता भूतलिया पाठी राखा तूच आता। नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपले स्वागत। यारे यारे लहान थोर याती भुलती नाडी नर, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय राजुबुवांच्या घोटीमध्ये आल्याशिवाय राहत नाही। प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र येतात। गावाच्या एकात्म्यातून समतेचा संदेश देत तुकाराम बीजेचा उत्सव पार पाडला जातो। घोटीचे तुकाराम बीज म्हणजे भक्तीचा आणि चैतन्याचा एक स्रोत असतेच, पण बीजेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारा व्यवस्थापन। या यात्रेतील वांग रोटीचा महाप्रसाद पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। वांग रोटीचा प्रसाद बनवण्याची पद्धत, त्याची चव आणि त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा काही औरच असते। त्या वांग रोटी प्रसादाचं जे काही नियोजन आहे ते या हनुमान मंदिरापासून सुरू होत आहे, तर आपण ते सगळं नियोजन कशा प्रकारे चालतं ते इथल्या स्थानिकांच्या कडून जाणून घेऊ। याविषयामधील पूर्वीची 100 वर्षापासून आमच्या गावात परंपरा चाललेली आहे की पहाटे 4 येतात मारुतीच्या मंदिरामध्ये सर्व वळीवाले गाववाले जे पुरुष आहेत या मंदिरात येतात आणि इथून बोला पुंडलिक म्हणून वळीला निघून जातात। ग्रुप पडलेला आहेत 30-30 माणसांचं, ते वांग वळ गोळा करणारी वेगळी, वांगं कापणारी वेगळी, हांड्यावरती वेगळी, त्या पडद्यावरची वेगळी लोकं असतात। ते लोकांनी प्रत्येकानं कामं वाटून दिलेले, ते कामं करून आपापल्या वेळेत काम करतात। त्यासाठी वळीवाले वेगळे आहेत। वळीत आट्याचा प्रत्येकी घरी जमिनीच्या हिशोबानं वळ ठरलेली असते। कोणावर 3 शेर शेवट, 4 शेर, 5 शेर, 6 शेर अशी वळ, ज्याची जी जमीन जास्त आहे त्यांना वळ त्या पद्धतीने घेतली जाते। मग हा वांग रोटीचा जो प्रसाद आहे, म्हणजे इतर ठिकाणी बघितलं की आपण शिरा भात असतो असं, पण हा वांग रोटी, वांग रोटी हा देहूमध्ये तुकाराम बीज साजरी केली जाते। त्यांची फुलं तिथं 12 बरोबर पडतात। हा देहूमधला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम आपण इथं राबवत असतो। हा वांग रोटीचं पूर्वीचं तिथंसुद्धा वांग रोटीच असते, तीच वांग रोटी आपण इथं तयार करत असतो। ही जे आमचं गाव आहे हे घाट माथ्यावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं देहू प्रति देहू प्रति आळंदी म्हणून हे जे गणना होते, भागातल्या आसपासच्या परिसरातील सर्व आबालवृद्ध तरुण महिला सर्व लोक इथं बीजेचा फुलाचा कार्यक्रम फुलं टाकण्यासाठी इथं येत असतात। किती जरी विज्ञान युग आलं, आता आमच्या गावकऱ्यांनी सांगितलं की विज्ञान युग आल्यामुळं कामात थोडासा बदल करावा लागला, कितीही विज्ञान जरी समोर गेलं तरी ही जी परंपरा आहे ही पूर्ण महाराष्ट्रातली आध्यात्मिक क्षेत्राला जोडलेली अतिशय उत्कृष्ट अशी परंपरा आहे। ह्या गावातला घरातला प्रत्येक माणसाला काम असतं। आज कितीतरी पिढ्या ह्या कामात खपलेल्या आहेत, परंतु असं कधी झालं नाही की एखाद्याचं घर ह्या कामातून बाजूला आहे। सकाळी 5 जी सुरुवात होते ते अहोरात्र रात्रीच्या 12 शेवटचा माणूस जोपर्यंत जेवून उठत नाही तोपर्यंत इथं इतकं काटेकोर आणि सूक्ष्म नियोजन असतं की प्रत्येक माणसाला इथं काम आहे आणि प्रत्येक माणसाला इथं कुणी गायडन्स करायला नसतो। प्रत्येक ग्रुपचा एक कॅप्टन असतो, तो कॅप्टन त्या टीमला घेऊन ते काम समोर नेत असतो, पण शेवटचा मिलाप हा कुठलंही भांडण तंटा गुण्या गोविंदानं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असं कार्य ह्या घोटी गावात एक आदर्श महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा असं इतकं सामुदायिकरित्या प्रयत्न केल्यानंतर कसं परंपरा चालतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचं गाव। राजूबांची माहितीमध्ये वारकरी होत होते, पंढरीला जात होते, तिथे सुद्धा पंढरपुरात त्यांचा मान आहे। त्यामुळे आता प्रत्येक वर्षाला ती भास्कर महाराज सुद्धा इथे एक त्यांचं कीर्तन असतंय, भजन असतंय, छंद, ही परंपरा कायम चाललेली आहे। या ठिकाणचे जो साळुंकी परिवार जो आहे, हा साळुंकी परिवार या ठिकाणी यात्रेला आलेले, तुकाराम बीजेनिमित्त आलेले, तुकाराम बीजेनिमित्त फुलं वाहण्यासाठी आलेले लोक, जेवढे आसपासच्या भागातून 1000 येतात त्या 1000 लोकांच्यासाठी या ठिकाणी यांचं मोफत असा प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी ठरलेला आहे। मी या ठिकाणी जवळजवळ 10-15 झाले
अगदी कमी शुल्कमध्ये मोबदल्यात या ठिकाणी हा जो भला मोठा मंडप जो दिसतो तो मंडप मी अगदी अगदी कमी पैशात या ठिकाणी मी देत असतो. आणि या ठिकाणचा जो साळुंकी परिवार जो आहे या ठिकाणी खूप असा परिश्रम घेत असतो. आणि तुकाराम बीजेनिमित्त परिश्रम या ठिकाणी सर्व जेवणाची यात्रेकरूंच्या पाण्याची लाईटची सगळी सोय या ठिकाणी केली जाते. या प्रसादाचे व्यवस्थापन हा एक संशोधनाचा विषय आहे. व्यवस्थापन शाखेच्या प्रत्येक माणसाला तुकाराम बीजेतले व्यवस्थापन भारावून टाकेल. इतर व्यवसाय उद्योग कार्यक्रम जत्रा यात्रांचे व्यवस्थापन आणि घोटीच्या तुकाराम बीजेतील व्यवस्थापन यात काही मूलभूत फरक आहेत. तुकाराम बीजे दिवशी 500-550 माणसं एकाच वेळी एकत्र येतात. त्यांना कोणी बोलवण्यासाठी जात नाही. ठरलेल्या वेळेस सर्वजण येतात. कोणी आलं नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. कोणाची वाट पाहिली जात नाही. उदाहरणार्थ पाणी भरणारी पानकी मंडळी सर्वांची घड्याळ एक सारखी लावून घेतात. एखाद्याला एक सेकंद जरी उशीर झाला तरी त्याला दंड द्यावा लागतो. सगळे लोक वेगवेगळ्या टीमने हे काम पार पाडतात. प्रसाद बनवण्यासाठी लागणाऱ्या जळण्याचे काम 1.5-2 महिन्यापूर्वीच करतात. त्यासाठी गावाच्या तलावाखालील वाघबीळ परिसर राखून ठेवण्यात येतो. त्या परिसरातले जळण कोणीही तोडत नाही. त्याचप्रमाणे धने गोळा करणे, चटणी सह सर्व मसाला करणे, कणिक गोळा करणे, पाणी भरणे, पडदा टाकणे, चूल करे, हांडे करे, जाळ घालणारे, वांगी चिरणारे, रोट्या गोळा करणारे, विहिरीवर पाणी वाटणारे, केलेल्या रोट्यांची ढीग लावणारे, दिवाबत्तीची सोय करणारे, हांडे उतरणारे, हांडे ओतणारे, नारळ फोडणारे, मसाला हांड्यात ओतणारे, अशा वेगवेगळ्या टीम त्या दिवशी स्वयंस्फूर्तीने काम करत असतात. जवळपास 18-20 टीम हे काम करत असतात. एका टीम मध्ये 35-40 लोक हे काम करत असतात. ही सर्व काम करणारी माणसं त्यांच्या टीम वारसा हक्काने पुढे चालत येतात. पाणी भरणाऱ्याच्या पुढच्या प्रत्येक पिढीतल्या वारसाने पानक्याचेच काम करायचे. याच पद्धतीने प्रत्येक टीमचे काम त्यांना वारसा हक्काने मिळते. तुकाराम बीजेच्या रात्री केवळ एक दिवस यंत्रणा राबून सुमारे 5 लोकांची पंगत बसवली जाते. अवघ्या एका दिवसात एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होतो. त्याला कोणी प्रमुख नसतो. एकाने चूल केली तर चुलीवर हंडी ठेवणारा दुसरा, हंड्यात मसाला ओतणारा तिसरा, त्याला जाळ घालणारा चौथा, हंडे उतरवणारा पाचवा, तर ओतणारा सहावा असतो. पाणी भरणाऱ्यांच्या यादीतील जुन्या वह्या तपासल्या तर आत्ताच्या मंडळींच्या आजोबा पंजोबांची नावे त्यात पाणकी म्हणून आहेत. ते त्यावेळी पाणी भरण्याचे काम करत. सध्याची ही 4th-5th पिढी ते काम पुढे करत आहे. तब्बल 10,000 रोट्या केल्या जातात. तांदूळ, डाळी, ज्वारीचे पीठ एकत्र करून केलेल्या या रोट्यांची चवही व्यवस्थापनासारखी अफलातून आहे. तुकाराम बीजेची फुलं दुपारी 12 पडतात. फुलं पडल्यानंतर गावातील सर्व महिला मंदिराच्या बाजूला असणाऱ्या मैदानात एकत्र येतात. सगळ्या परिसरात महिलांची आणि पेटलेल्या चुलींची गर्दी असते. सासवासुणा एकत्र असतात. मस्तपैकी गीत म्हणत ओव्यातून गीतातून राजकुमारांचा गौरव करत रोट्या करतात. तटून तटून उभी मी रस्त्यावरी ग, आली आवारी जायच पंढरपुरी ग. नटून तटून उभी मी रस्त्यावरी ग, आली आवारी जायच पंढरपुरी ग. पंढरपुरी जाईन ग चंद्रबागेला नाईन ग, पंढरपुरी जाईन ग चंद्रबागेला नाईन ग. नटून तटून उभी मी रस्त्यावरी ग, आली आवारी जायच पंढरपुरी ग. नटून तटून उभी मी रस्त्यावरी ग, आली आवारी जायच पंढरपुरी ग. या वांगरोटीचा महाप्रसाद आणि त्यांचे व्यवस्थापन अंमलातूनच आहे.